मौदा तालुका के किसानों को अपने पालतू पशुधन की खरीदी बिक्री करने हेतु मौदा कृषि उत्पन्न बाजार समिति द्वारा तालुका के ग्राम चिरवा में आज से बैल बाजार शुरू किया। पहले दिन में 200 से ज्यादा पशु बाजार में लाए गए। ग्रामीण क्षेत्र में आज भी पशुपालन व्यवसाय खेती पूरक व्यवसाय माना जाता है। अनेक किसान ये पशुपालन का व्यवसाय करते हैं। शुभारम्भ कार्यक्रम में मौदा पंचायत समिति सदस्य पायल पिकल मुंडे, सरपंच सुशीला तिजारी, बाजार समिति व्यवस्थापक दातिर, पूर्व सरपंच सांगोजी तिजारी, ग्राम पंचायत सचिव लीलाधर बारंगे और सभी ग्राम पंचायत सदस्य और भारी संख्या में किसान उपस्थित थे। बाजाराचा मुख्य उद्देश असा आहे की हा ग्रामीण भाग असल्यामुळे आजूबाजूतले जे बाजार भरत होते गोरीला सुद्धा तितला सुद्धा बाजार पाण्याच्या अभावी बाजार तितला भरणं बंद झाला, म्हणून आम्ही ग्रामपंचायत चिरव्याने सर्व शेतकऱ्यांचा विचार घेऊन असं ह्या ठिकाणी विचार केला की चिरवा आपल्या गावामध्ये तलावाच्या बाजूला जागा भरपूर असल्यामुळे आपण ह्या ठिकाणी जर बाजार जरी भरवला तर आजूबाजूचे जे शेतकरी आहे, वडणा असो, मोखडी असो, पावडोना धान आपलं मोखडी असे बरेचसे ह्या ठिकाणी 10-20 गाव आहे आजूबाजूला, त्यांच्या एक शेतकऱ्याचा एक सुविधा होते। ह्या ठिकाणी आम्ही बाजार भरवण्याची सर्वांनी मते ह्या ठिकाणी तयारी केली आहे। आमच्या पीएससीचं काम चालू असल्यामुळे तिथली आमची जवळपास 500 ट्रक माती निघली, मग त्या मातीचा ह्या ठिकाणी आम्ही पूर्ण उपयोग केला। ह्या ठिकाणी जवळपास 10-12 फुटाचा गड्डा होता, पूर्ण 500 ट्रक ह्या ठिकाणी माती टाकली आणि बाजार भरवण्याकरता व्यवस्थित ग्रामपंचायतीने ह्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे। बीसीएन न्यूज के लिए मौदा से संजय गिरडे की रिपोर्ट।